चल आई आई चल अग पकड़ तिला आधार दे दादा आई 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 काय झालं आई एक मिनिट आई 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 सर आई काय झालं आई पड तू पड पड हळू पड आई आई अग काय झालं बाबा हिला शिल्पीच्या नावावर घर करा म्हणून उपोषण सुरू केलं अन्न पाणी सोडलाय आई आई अग उठ किलस तू अरे मी काय मला काहीच माहित नाहीये तू येण्याच्या 2 मिनिटं आधी आलीये मी फक्त खोट बोलू नकोस अरे मी का खोट बोलीन माझी पण आईच आहे ना मलाही काळजी वाटते तिची आई आहे ना कळतय ना मग कर ना काहीतरी उठव तिला पाणी मार तिच्या तोंडावर अशी ठोंब्यासारखी काय उभी आहेस ती पाणी आणायला गेलीये बाबा डॉक्टरांचा मेसेज आलाय 15 मिनिटात येत होते एक मिनिट काय देत आहे तुम्ही तिला अगं लिंबू सरबत आहे नाही नको देऊस का हा मग तिचा पण मोडेल ना तिने असा पण केला की बाबा जोपर्यंत पेपर्स वर सह्या करत नाहीत सगळ्या गोष्टी माझ्या नावावर करत नाहीत तोवर ती पाण्याचा एकही थेंब घेणार नाही म्हणून पप्पा बाबा नंतर कधी येणार मला खूप बोर होत आहे येतील बेटा एवढ्यातच त्यांचीच वाट बघतोय मग मला मोबाईल द्या संजू नाही या तू अभ्यास करतोयस ना तो आधी कम्प्लीट कर मग मोबाईल ठीक आहे नाही मला गेम खेळायचा गेम खेळायचा गेम खेळायचा संजू मी तुला किती वेळा सांगितलं जास्त मोबाईल खेळायचं नाही आधी अभ्यास कर चल सॉरी सॉरी मला उशीर झालाय का अरे नाही नाही खूप उशीर झालाय तुम्हाला मला खूप बोर होते तुमच्यामुळे ओ मेरे गबरू शेत तुला माझ्यामुळे बोर झालं नाही नको बस आपण बसूनच बोलू आता मी आलोय ना आता तुला बोर होणार नाही गबरू शेत काय रे हा काय करतो इकडे अरे माई अप्पांबरोबर कार्यक्रमाला जायचं होतं पण गेला नाही त्याला माझ्या सोबतच राहायचंय पप्पा फोन द्या ना मी आलोय ना आता कशाला पाहिजे तुला फोन अरे बबन काका आलेत ना मग कशाला हवाय मोबाईल पप्पा द्या ना फोन बरं ठीक आहे हे पण फक्त 10 मिनिटं ठीक आहे बर काय म्हणत होतास ही फाईल आहे ओके एक पार्टी आहे त्यांच्या वकिलांनी ही फाईल दिली आहे एकदा नीट चेक कर सगळे पेपर बरोबर आहे का त्याचा विनाकारण काही घोळू नको व्हायला बर सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हणून त्यांना त्रास झालाय निदान पाणी तरी प्यायला हवं होतं मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ऐकतच नव्हती मला सांगा त्यांना चक्कर आली होती तेव्हा त्यांना काही दिलं होतं का हो दिलं होतं मी नाही नाही म्हणत होते तरी पण या लोकांनी जबरदस्तीने दिलं काहीतरी लिंबू आणि साखर काहीतरी दिलं जबरदस्तीने दिलं पण बरं झालं काय असतं अशा वेळी प्रसंगावधान दाखवण्याची गरज असते म्हणजे ते पाणी दिलं म्हणूनच ते हे दुखणं घरच्या घरी निभावलं नाही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली असती पण एनिवेज आता मी त्यांना इंजेक्शन दिलंय आणि सलाईनही आपण सुरू केले हे सगळं डिहायड्रेशनमुळे झालंय डॉक्टर त्यांची काय काळजी घ्यायची आता त्यांना जास्तीत जास्त लिक्विड द्या म्हणजे लिंबू सरबत किंवा नारळ पाणी ज्याच्यात मीठ आणि साखर असेल असे लिक्विड आणि हो 24 तास जरा लक्ष द्या नाही पण अजून शुद्ध आलेली नाही तिला काही काळजी करायचं कारण नाही ना काळजी करण्याची गरज नाही पण हे सगळं वॉटर लॉसमुळे झालंय आणि त्यामुळे थकवा आलाय त्यांना जास्तीत जास्त खाऊ घाला म्हणजे फूड आणि लिक्विड इंटॅक्ट केलं की सगळं बरं होईल हे प्रिस्क्रिप्शन दिलंय मी औषधं सुरू करा हो थँक्यू डॉक्टर आणि हो 2-3 दिवसात मी फॉलोअप घेईनच ठीक आहे मी येते छान काळजी घेतेस ग माझ्या आईची
पण कसं आहे ना, तुला जर खरंच असं वाटत असतं आई बरी व्हावी, तर तू स्वतःहून मार्गातून बाजूला झाली असतेस. लोभीपणा माणसाची पाठ सोडत नाही असं म्हणतात ना, तेच खरं आहे. कसं आहे ना शिल्पी, प्रत्येक माणूस हा लोभी असतो, पण लोभ कशाचा असायला हवा हे आपल्याला कळायला हवं ना. चार भिंती, निर्जीव वस्तू, याच्यापेक्षा माणसं जास्त महत्वाची असतात. आणि ते जर तुला कळलं असतं ना, तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती ग. अश्विनी सोबत प्रेमानं आदरानं वागतोस, घरच्यांना सगळ्यांना सांभाळून घेतोस, हे सगळं बघून खूप आनंद होतो. खरं म्हणजे ना, इथली परिस्थिती हँडल करणं फार कठीण होत, पण तू ते केलंयस, सांभाळलेस. आय एम प्राऊड ऑफ यू डियर. मला तुम्हाला खरंच असं वाटत, अर्थातच. कसं आहे ना श्रेयस, जेव्हा दोन व्यक्तींचं लग्न होतं ना, तर त्या दोन व्यक्तीच नव्हे, दोन कुटुंब एकत्रित येतात. पण जेव्हा एखादं लग्न मोडतं, त्यावेळी दोन कुटुंब त्यात भरडली जातात. आणि अशा समयी त्या सगळ्यांना सांभाळून सावरणं हे सोपं असतं, जे तू केलंस. श्रेयस, मी आजपर्यंत तुला खूप वाईट बोललो, पण माहिती आहे ते बोलताना सगळ्यात जास्त वाईट ना मला वाटायचं, पण आज नाही. आज मी खात्रीने सांगू शकतो की माझा मुलगा एक जबाबदार मुलगा आहे, प्रेमळ नवरा आहे आणि हळवा बाप आहे. बाबा, आजपर्यंत मी तुम्हाला बोललो नाही, पण जे काही शिकलोय ना ते तुमच्याकडून शिकलो. म्हणजे मी तुझं कौतुक केलं म्हणून आता तू माझं कौतुक करायला लागलास? मी जे बोलतोय ते अगदी मनापासून आणि अगदी खरं बोलतोय बाबा, पण अधून मधून मला ओरडत जा, नाहीतर माझी गाडी लगेच रुळावरनं घसरेल. आता रुळावरून तुझी गाडी घसरली ना, कान धरेन तुझे. आणि रुळावर आली का परत कौतुक करा. माझ्या बापानी माझं कौतुक करावं यासाठी खूप वाट बघितली आहे मी. कोणाशी बोलतेस? ऋतू दिदूशी. आपल्या ऋतूशी बोलते. अगं नाही, हा हा ती ना अभ्यास करते, बिझी आहे. तू जाऊन ड्रॉइंग कर ना. ड्रॉइंग कधीच कम्प्लीट झालं, पण मला दोनच मिनिटं तिच्याशी बोलायचं, फोन देणार. अगं ती बिझी आहे ना कुहू, असं हट्ट नाही करायचं. हा ती मी नंतर फोन लावून देईन तिला. हा ए, पण मला कुहूशी आताच बोलायचंय. तू असं काय करतोयस गप्प बस ना. कोणाशी बोलतेस? ऋतू दिदूशीस ना. हो. मग तिला करतोयस असं का म्हणतेस? करतेस असं का नाही म्हणतेस? कुहू, आगाऊपणा नको करूस. माझं ऐक ना, मी आईला नाव सांगू का तुझं? जा अभ्यास कर. कधीच झालाय. हॅलो ऋतू, मी नंतर करते हा फोन, कुहूचा अभ्यास घ्यायचाय. हा बाय. ओके बाय. प्रतीक, तेरी साली भी बड़ी तेज है. ए शाणे, ऐकत नाही माझ, मस्ती करते. हा भूक लागली तुला? नाही.